महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला माहितच असेल की गेल्या 2 दिवसापूर्वी एक महत्त्वाची घटना घडली जी साऊथ बृहन मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये, ज्याच्यामध्ये तिथला एक माजोरडा आणि चोर वॉर्ड ऑफिसर आहे देवेंद्र जैन. आज मी तुम्हाला सांगणार आहे की पूर्ण घटनाक्रम काय झाला तो. आपले विभागाध्यक्ष संतोष धुरी हे सातत्याने काही ठिकाणावरनं जे फेरीवाले बसतात त्याच्यावरनं वॉर्ड ऑफिसरकडे सातत्याने तक्रार करत होते. तिथला लायसन्स इन्स्पेक्टर गवई याच्याकडे सुद्धा तक्रार करत होते. सातत्याने कुठलीही तक्रार करून कारवाईला टाळाटाळ हे लोक अधिकारी करत होते. संतोष धुरींनी जेव्हा त्यांना फोन केला की बाबा मी सातत्याने तुमच्याकडे फॉलोअप करतोय, सातत्याने तुमच्याकडे तक्रार करतोय, पण असं असून सुद्धा तुम्ही त्यांच्यावर कारवाई करत नाही आहात, तुम्ही रोजचा त्यांना फाईन मारायला पाहिजे तो रोजचा फाईन मारत नाही आहात, तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही रोज फाईन मारतोय. संतोष धुरींनी त्यांना प्रश्न केला की जर तुम्ही रोज फाईन मारताय तर मग फेरीवाले बसतायत कसे? ते म्हणाले मी रोज फाईन मारतोय, माझ्याकडे रिसिट्स आहेत. संतोष धुरींनी त्यांना आव्हान दिलं की तुम्ही मला रिसिट दाखवा. तर म्हणाले तुम्ही कार्यालयात आम्ही तुम्हाला रिसिट दाखवतो. त्याप्रमाणे संतोष धुरी आणि त्यांच्याबरोबर त्यांचे 1-2 सहकारी हे जी साऊथच्या कार्यालयामध्ये पोचले. गवई जागेवरनं गायब होते. त्यानंतर जेव्हा त्यांना विचारणा केली, गवस गवई नाही, त्यांचं नाव गवस आहे, हे गवस तिकडनं गायब होते. आणि जेव्हा संतोष धुरी ते कार्यालयातनं बाहेर पडत होते तेव्हा ते गवस भेटले त्यांना. जेव्हा त्या गवसला विचारलं की बाबा रिसिट कुठे आहेत, बोल साहेब वरती कार्यालयात आहे, मी तुम्हाला देतो, असं म्हणून संतोष धुरींना वर घेऊन गेले. नंतर हा गवस माणूस देवेंद्र जैनच्या कॅबिनमध्ये घुसला आणि त्याच्यानंतर संतोष धुरी कॅबिनच्या बाहेर बसून राहिले की आता येईल मग येईल म्हणून. त्याच्यानंतर 10-12 अधिकाऱ्यांना पाचारण केलं या देवेंद्र जैन नावाच्या चोर वॉर्ड ऑफिसरनी. आणि त्यानंतर जेव्हा त्यांचे अधिकारी जमले, याचा व्हिडिओ आपण फेसबुकवर अपलोडसुद्धा केलेला आहे, मी जे म्हणतो त्याची सत्यता आपल्याला पडताळून पाहायची असेल तर याचा व्हिडिओ आपण फेसबुकवर अपलोड केलेला आहे, तोही आपण बघू शकता. 15-1 अधिकारी संतोष धुरींच्या अंगावर धावून गेले. संतोष धुरी हा सच्चा महाराष्ट्र सैनिक आहे, तो असल्या हल्ल्यानं घाबरणारा नाही आहे. त्यांनी त्यांना सांगितलं की तुमची हिंमत असेल तर माझ्यावर अंगावर हात टाका. त्यानंतर माझ्याकडे जेव्हा या गोष्टीची खबर आली की अशा पद्धतीने तिथे चालू आहे, तेव्हा मी आपल्या सर्व सहकाऱ्यांसह आम्ही तिथे पोचलो. आपल्या शाखाध्यक्ष महेश परब, उत्तम जाणवे सगळ्यांना फोन केले आणि आम्ही सगळे जेव्हा तिथे पोचलो त्यावेळेला ऑलरेडी पोलीस तिथे आलेले. हा जैन नावाचा घाबरट चोर वॉर्ड ऑफिसर आतमध्ये लॉक लावून बसलेला, त्यामुळे आम्हाला त्याला आवाज द्यावा लागला. त्याच्यानंतरचाही व्हिडिओ आम्ही अपलोड केलेला आहे. तो कुठल्या प्रकारची रिसिट दाखवायला तयार नाही. त्यानंतर रात्री 11 हे अधिकारी पोलीस स्टेशनला गेले आणि संतोष धुरी आणि सहकाऱ्यांवर त्यांनी गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला. तो दाखल झाला असावा असं मला वाटतंय. प्रश्न असा आहे की हे अधिकारी आमच्या अंगावर येणार म्हणजे यांनी काम केलं की नाही, यांना जाब विचारायचा नाही का? आणि यांना जाब विचारला तर सरकारी कामात अडथळा आणण्याची हे लोक केस टाकणार. माझा प्रश्न या सरकारी अधिकाऱ्यांना एवढाच आहे, या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना एवढाच आहे की तुम्ही कामच करत नाही तर तुमच्या कामात अडथळा आणणार कुठनं जनता? आणि या आता वेळ आलेली आहे मुंबईतल्या या सर्व भ्रष्ट चोर वॉर्ड ऑफिसरना धडाडा शिकवायची. माझी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सर्व जनतेला हात जोडून विनंती आहे की या लढ्यात तुम्ही आमच्याबरोबर सहभागी व्हा. ह्याच्यामध्ये तुम्हाला काही वेगळं करायचं नाही आहे. आपल्या इथे जो परिसर आहे त्या परिसरामध्ये जे अनधिकृत फेरीवाले बसले असतील त्या फेरीवाल्यांचे फोटो काढायचे आहेत आपण, आणि ते फोटो आपण फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या सगळ्या ठिकाणी आपण शेअर करायचे आहेत. आणि जेव्हा तुम्ही फोटो हे अपलोड कराल त्याची लिंकसुद्धा तुम्ही आम्हाला आमच्या या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवू शकता. तो व्हॉट्सॲप नंबर मी आता तुम्हाला सांगणार आहे. तो नंबर आहे 9372076694. मी पुन्हा एकदा नंबर सांगतो, 9372076694. या लिंक जेव्हा तुम्ही टाकाल, तुम्ही जे फोटो अनधिकृत फेरीवाल्यांचे अपलोड केलेले असतील या लिंक जेव्हा तुम्ही टाकाल, त्या लिंक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जेवढे कार्यकर्ते आहेत, जेवढे पदाधिकारी आहेत, जेवढे महाराष्ट्र सैनिक आहेत, या सगळ्यांमार्फत आपण शेअर करू, जेणेकरून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जर लाज वाटली तर ते काहीतरी काम करतील, लाज नाही वाटली तर त्यांना लाज आणण्यासाठी म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि माझी विनंती आहे की नुसतंच महाराष्ट्र सैनिक नाही, सामान्य जनता आहे, ज्यांना वेठीस धरलं जातं, ज्यांना या सगळ्या गोष्टीचा त्रास होता, त्यांनी सुद्धा या लढ्यात सहभागी व्हावं. अजून एक माझी नम्र विनंती आहे की जेव्हा ट्विटरवर किंवा फेसबुकवर तुम्ही हे फोटो अपलोड कराल, त्यावेळेला तुम्ही कुठल्या जागेवर फोटो काढलेला आहे, म्हणजे समजा स्टेशनच्या बाहेर आहे, दादर स्टेशनच्या बाहेर आहे, वरळीला आहे, किंवा अमुक ठिकाणी जिथे कुठला तुम्ही फोटो काढणार आहात या अनधिकृत फेरीवाल्यांचा, ती जागा मेन्शन करा, तो वॉर्ड मेन्शन करा, म्हणजे जी साऊथ आहे, जी नॉर्थ आहे, एफ नॉर्थ आहे, एफ साऊथ आहे, हेही मेन्शन करा. त्याचबरोबर एक हॅशटॅग आपण तयार केला आहे, वॉर्ड ऑफिसर चोर आहे. पुन्हा एकदा प्लीज ऐकून घ्या हॅशटॅग जो आपण करणार, हॅशटॅग वॉर्ड ऑफिसर चोर आहे. या हॅशटॅग वापरून जर केलं तर याची दखल ही महानगरपालिका आयुक्तांना नक्की घ्यावी लागेल. आणि आत्तापर्यंत आपण जे फेरीवाल्यांविरुद्ध आंदोलन करतोय ते मला असं वाटतं फेरीवाल्यांना संरक्षण देणाऱ्या या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध आता आंदोलन करायची गरज आहे. आणि जोपर्यंत या भ्रष्ट अधिकारी सुधारणार नाहीत, कारण होतं काय, जेव्हा एक कारवाई करायला जातात, आपल्याला हे सगळ्यांना जनतेलाही सुद्धा माहीत असेल की कारवाई करायची आधीच फेरीवाल्यांना खबर लागलेली असते की बाबा आपल्यावर कारवाई होणार आहे, आणि मग ते ऑटोमॅटिक गायब होतात. त्यांना माहिती देणारे कोण असतं, त्यांना माहिती देणारे हे भ्रष्ट अधिकारी आहेत. त्यामुळे आता या अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. हा लोकशाही मार्गाने आम्ही सुरुवात केलेली आहे. अधिकाऱ्यांना लाज वाटली तर ठीकच आहे, आता यांच्या कमरेत उद्या लाथा घालाव्या लागतील, त्याच्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहिलं पाहिजे. या एकमेव कारणासाठी आजचा फेसबुक लाईव्ह होतं. आणि हा लढा कशा पद्धतीने चालला आहे याची वारंवार जी अपडेट्स आहेत ती आम्ही तुम्हाला देत राहू. माझी पुन्हा एकदा जनतेला विनंती आहे की आपल्याला त्रास होत असेल तर या लढ्यात आपण नक्की सहभागी व्हा, आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांना, या चोर अधिकाऱ्यांना, या चोर वॉर्ड ऑफिसरना धडा शिकवण्यासाठी आपण सर्वांनी आमची साथ द्यावी, ही आपल्याला विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघत बसतो.